पुणे जिल्ह्याच्या सुंदर तालुक्यातील चिंचोली काशीत वडज परिसरामध्ये रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे वाजेवाडी येथील बंधारा फुटलाय आणि त्या परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झालंय. अनेक नागरिकांच्या घरात हे पाणी शिरलंय, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पुरामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून तुफान पाऊस होत आहे. शेतीचं अतोनात नुकसान त्यामुळे झालंय. पाण्याचा निचरा होत नाहीये. उभी पिकं धोक्यात आली आहेत, त्यामुळे तातडीनं पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. पावसानं दडी मारली होती, पण दोन दिवसात तुफान पाऊस झाला आणि त्यामुळे शेतात अक्षरशः पाण्याची डबकी तयार झाली आहे आणि पिकांचं मोठं नुकसान झालंय. अकोला जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना या पावसानं मोठा दिलासा दिलाय. शहरातील बहुतांश भागात या पावसामुळे अंधार पसरला. विजेच्या कडकडाटासह जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. रावेर परिसरातील ऐन कापणीला आलेल्या मक्यासह कापूस केळी जमीनदोस्त होऊन लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता मोठं संकट ओढावलंय. नाशिकच्या निफाड तालुक्याला पूर्व भागामध्ये अनेक गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं झोडपलंय, त्यामुळे अनेक शेतांमधली उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. काही शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय. मोठ्या कष्टानं पिकवलेलं हे पीक बळीराजाच्या डोळ्या देखत पावसामुळे नष्ट झालंय. शुक्रवारी झालेल्या पावसानं नाशिकच्या मनमाड शहरातून वाहणाऱ्या रामगुल्ला आणि पांझन या दोन्ही नद्यांना पूर आला होता. यावेळी चार पूल पाण्याखाली गेले. धार्मिक स्थळांसोबतच अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय, ज्यामुळे मोठं नुकसान झालंय. पाणी शिरल्यामुळे नागरिकांना आता सुरक्षित जागी हलवले जात आहे. पुणे जिल्ह्यातल्या भोर परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे शहरातील रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय. काहींच्या घरामध्ये हे पाणी शिरलंय. पावसामुळे शेतीचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. गोलमैदान सेंट्रल हॉस्पिटल रोड रस्त्याला नदीचं स्वरूप आलं. कॅम्प नंबर 2 सेंट्रल हॉस्पिटलकडचा रस्ता पूर्णपणे जलमय झाला आणि अनेक वाहनं त्यामुळे पाण्यात बुडाली. 1.5 ते 2 तास पावसाचा जोर कायम होता आणि त्यामुळे पोलिसांनी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे